कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने खुलताबाद तालुक्यातील सर्व कुंभार समाज बांधवांनी संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी कुंभार समाज बांधवांच्या वतीने त्यांना घरातच अभिवादन करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने खुलताबाद तालुक्यातील सर्व कुंभार समाज बांधवांनी संत शिरोमणी गोरोबा काका यांची शोभायात्रा न काढता आपापल्या घरातच काकांच्या प्रतिमेचं पूजन केलं आहे. तर गोरोबा काका हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. गोरोबा काका हे गोरा कुंभार या नावाने विठ्ठलाचे प्रसिद्ध भक्त आहेत. देशभरासह महाराष्ट्रातील गावागावात संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी यापूर्वी सर्व रीतिरिवाजाप्रमाणे आणि उत्साहाने साजरी होत असते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी काही नियम आणि अटी घातल्या आहेत. याचंच पालन करत जयंती असो वा पुण्यतिथी सर्व कार्यक्रम घरातच साजरे करण्याचं आवाहन केलं आहे. त्या शासनाच्या आवाहनाला खुलताबाद तालुक्यातील कुंभार समाजातर्फे प्रतिसाद देत शहरातील समाजसेवक नामदेवराव मरकड यांनी आपल्या परिवारासोबत घरातच गोरोबा काकांच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी महाराष्ट्र कुंभार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष मनोहर मरकड, संजय मरकड, अप्पाराव मरकड, सुनील मरकड, द्रुपदा मरकड, सुनंदा मरकड, शोभा मरकड, सविता मरकड, योगिता मरकड यांच्यासह बालगोपाल यांची उपस्थिती होती. मच्छिंद्र घोरपडे, MCN News, खुलताबाद.